Vuole, 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 vuole. काय करते करा जेवत होते मगाशी काय जेवण करलं मग अगो बाया आपल्याला म्हणली पण नाही जेवायचं बिवायचं काय स्वतःच गिचित बसली काय आता काय सांगायचं काय काय आपण उठलेली काय तर बघा की विचारलं सुद्धा नाही जेवायचं काय काय बसली जेवायला स्वयंपाक्याला गेली निमंत जेवायला बसली बसले अरे काय विचारलं सुद्धा नाही आई बापानी काय खान प्यायला घातलं का नाही काम मला तिला नको वाटतं पण जेवायचं म्हणलं बरोबर बसते जेवायला विचार सुद्धा नाही कोणी माणसाला काय जेवायचंय का काय करायचंय काय काम काढायचं भाकरे मठाळी हे काय खरंय तिचं एक काम धड नाही तिचं म्हणतो नाही खायचं का नाही खायचं लाज कशी वाटत नाही तिच्या जेवायला थोडीफार काय करायचं माणसं बाहेर एकटी खात बस बघा विचार करण्याची गोष्ट आहे का नाही बरं कसैला घास गिळतो गुरु गुरु काय करते काय माहिती काय माहिती बाबा खाल्लंय पिल्लंय झोपले का काय झोपले असेल अगे काय आखलंय का नाही गिळलं नाही तर खरखरता किती काय माणसाच्या मध्ये जाऊन आता बघा एवढं सांग स्वच्छ झाडून घेतलंय मी सकाळीच पाणी नुसतं ते पाणी काय खरखट नाही खरखट बघ तुला दिसणार खरखट नाही काय तुम्ही बोला जाऊ नका त्यांनी बोलल्यात ना तुम्हाला बोलायची गरज नाही सांगून ठेव तुम्हाला तर नसतं नेमताला कारण पाहिजे बोलायचं म्हणलं की लगेच हा बोलायला बरं कारण नाही दार झाडले झाडलं तर झाडलं मी उपकरण नाही झाडलं मग गपना बाया म्हणजे ते पाणी नुसतं तुम्हाला दिसत नाही का मग आता तुम्हाला पण लय आहे पण तू खाल्लं पिल्लं तो विचारायचं काम होतं का नाही जेवायचं तुम्हाला काय विचारायचं काय विचारायचं तुम्हाला काय कळत नाही का भूक लागल्यावर घेऊन खायचं का उपाशी राहतो तुम्ही माझ्यामुळे काय माझ्या इच्छांनी नाही इच्छांना काय दोघे उपाशी मारणार स्वतः फुगली ना एकदम काय तर करते बाय ही बघा की हो विचारत नाही काय नाही तिचा भाऊ आणलाय डॉक्टर नाचायला सहा महिने झाले येऊन बसलाय एक दिवस सुद्धा नाही कळत नाही जायचं खाती त्याला खाऊ घाली ती त्यांच्या काय जाते बेबी वरच कष्ट करतो मायली हो तेच ना तिला कळलं पाहिजे ना तिला तिला म्हण आज आई बापा सगळ्यांना गोळा कर काय राहते ठेवी ती आमच्या जीवा तेवढं करून शिकून तन तन करते अजून बसत नाही शांत माझ्याकडनं समजून घेते काय करते का अजिबात नाही त्याला आहे का आसपीएस त्याला आई वळण त्याच्या आई बापाने काय नाही वळण लावले काय नाही बाबा खरंच असं नसतं लेकीला वळण लावले म्हणून हात धरून गेला दुसऱ्यांचा पळून बघा तुम्हाला कशी बोलती बाई बोलायला बोलती बघा लाज वाटते का हिचं अन्न पाणी उद्यापासून बंद कारभार दिला तिला वाटत मी राणीच झाली घरची मालकीनच झाली कशी बोलली तुमच्या ताईला सुद्धा बोलावली काय खरं नाही 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 म्हणलं जाऊ दे जाऊ दे करती करती कारभार दिला तर नाचायलाच लागली कळलं पाहिजे ना तिचा भावाला तुकडा नाही तिला तुकडा नाही आता अजिबात नाही उद्यापासून स्वयंपाक विपाक तू करायचा करते मी स्वयंपाक मी काय करते कपडे वाया करते ते येते त्याला काढून मग वाया पडले असते पडतात ना कपडे काय बघून मावळ तरी जाडतो याच्यावरली व्हायला काय मोळ आहे सावलत कोटा कोटा व्हायला एक तरी पोरगी पाहिजे गाड्या शेजारी म्हणजे कस आहे इथं बसवीन तिला मी बस इकडे बसवं लागेल अवघडे काय गावाना गावसाना चुसाना दिसाना पोरी माझ्या छत्रीत ये पोरी ही काय करते तू कोणाला ही बोलू ते घरचे असत नाही तिथे घरचे नवरा पण असतात सासू पण आहे प्रयत्न केला थोडा जमत यायला आता कसे आले तसे यायला पाहिजे ना सारखं त्यात राजा शांत यावंच लागल ना इतकं फोन करायला कपडे वाळायला घातले बघून येते म्हणून असं काहीतरी कारण सांगून आलो काय बरं वाटतं का नाही
पण जास्त वेळ बोलायला भेटत नाही काही नाही, मग लगेच जावं लागतं माहिती का, आता मला लगेच जावं लागत आहे का हे तुझं असलं मग आता काय करायचं, टाइम काढून येत नाही का, नाही भेटत रे बाबा टाइम, थोडं समजून घे जाणार तू पण जरा, तू आहे का माझा कधी मनाचा विचार करते का, अरे तुझा मनाचा विचार करण्याचा काय पण घरचे आहेत ना, जेव्हा पत्ता येते जेव्हा पत्ता जाती अभि प्रेम करतो तुझ्या, तर थोडं फार तर कळायला पाहिजे ना, अरे बाबा कोण तर बघल बिगल भीती वाटते माहिती का, नाही बघत कोणी आजपर्यंत भेटला ना, आता कोण बघणार आता, बरं जाऊ दे मी जाते घरी सासू वाट बघायला, सासू वाट बघायला आली नंतर येते परत आपण दुपारी भेटू, मला पण ते सांग खूप काही बोलायचंय पण नंतर बोलू, आपण दुपारी किती वाजता बघते ना मला वेळ भेटला की फोन कर, तू मला फोन नको करून तर फोन कर, जाते मी करायला पडी तिथं खाली आमच्या कस काय गावलं पड आता, अयो आमच्या ताईला त्रास देते वय, तुझं लफडच सांगतो ताईला, ताईला म्हणतो तुझ्या मोठ्या जावाची मरणाचा धंदा चालू आहे, तिच्या ताईच्या सासूला बी सांगत असतो पण ह्यो गाव गोडा कसं काही जणांना लागलाय, ह्यांचं कसं काय भेट झाली गड्या, ह्यांची गेमच करतो काय सांगू तुम्हाला, तिकडचे ते 12 भानगडी चालले कोणी, अरे माझा भाऊ आहे, अरे काय बरं का, अरे काय सांगत होतो माहिती मला, ते मला म्हणतोय माझ्या वर्गातली एक पुरगी मला लय आवडती आणि ती ज्या दिवशी ती त्या कलरचा ड्रेस घालते का त्याच दिवशी मी त्या कलरचा शर्ट घालतो म्हणते हो की गाबड, मलाच खोट ठरवत आहे, अरे तुला काय सांगू बाबा, ही माझ्या सासून जाऊन मला नसं नको नको केलं, दोघे मिळून मिळून मला भांडत असतात नसते, ती रानातले जरा ते गावात तळातून कापीत जाणार का, काय झालं पाठीत घुसलं आणि एवढं काय करत होत असते, तुला कोण झोपायला लावलं होतं त्याच्यावर, माझ्या माझ्या चिचाऊ बसा, चिचाऊ बसला होतो जाऊन त्या पुटक्या चिचाऊ, अरे काय तुला पटत नाही की पुढं, हा बरं चिचाऊ बसलो काय, ए पलीकडे बघ काय तुझी जाऊ नाही वय ती, लपड एक जण बर, अयो गप नको चेष्टा करू तुला ना ना कुठं चेष्टा करा, कुठं शपथ शपथ येते का खोट्या बिट्या जायचो मी काय परत सांग परत, अरे तिचं लपड आहे वाड्यातली काय का गोड्यावानी हाईट चण बोकडा म्हणे दाढीच, आता मला काय कळणार आहे बाबा, अरे एवढी दाढी वाढली तुला माहित नाही, ते रामुश्या म्हणतात का त्याला रामुश्या, रामुश्या रामुश्या मध्ये वाढीची माणसं नाही माहित आहे, राम 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 राम्या राम्या हो 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 आठवलं कळलं, रामुश्याला चिडवीत नाही तुम्ही, त्याचं नाव काय खरं हरशील का काय, हा त्यो होय अगो बाय बाय आलं लक्षात, ती तुझा बरोबर लपडे वाढलं आता संपलं त्याच्यामध्ये मला तीच पाहिजे, आमची खबरीला आले मी सांगत असतो ऐक मला काय म्हणायचं, तुला फेपशील पण आता मला पुरावा कसा भेटणार, तू बघायचं दुपारी पुन्हा भेटणार ती खरं काय, आता बरं झालं, अरे माझ्या ना तू नको नको केलं सकाळी एवढी बोलली माझ्याकडून फक्त पाणी पडलं होतं दुसरं काय सुद्धा केलं नाही मी, आता तिला सांगते बरं माझ्या सासूलाच घेऊन जाते कुठे भेटणार आहे, मग मला कॉल वैशिंग का परत नक्की, मग मी एकटी नसते येत, मी येतो की माग सासूला घेऊन येते माझ्या सासूला, मग मला एवढा दिवस बोलायला त्याचं कोण घालणार, हा हानती का तिला आणि दोन ठोकं टाकायचं तावडीत भेटू दे फक्त तुम्ही जावा मी आज तयारीच करते, एक मिनिट वरच बस तुला एक जाद दाखवतो बस जाद, आता ह्याला कधी पण जाद यायला लागली काय, बस बस खाली अरे पडसन रे बाबा, अरे कार्ट्या चांगलं 800-900 किलो जाय काय बर कार 800-900 किलो वजन आहे बाळा तुझं, कोणाच्या घरच खातो कोणाच्या घरच खातो इथं, कुठे गेली बाई पोरगी, म्हणली मी आता कपडे घेऊन येते, अगं कपडे एका घराच्या काढते का 10 घराच्या काढते, 1000-5000 कपडे काढायला गेली काय पोरगी, काय खरं नाही बाय काम कटाळी आणि भाकरी मटाळी बाकी काही येत नाही, खपली मुसकाट तोंडी येऊ दे तिला बघत आहे तिच्याकडे, म्हणलं जरा गडी बरं आराम करीन गाडली तिकडेच खपली अजूको पत्त्या नाही,
आली वाटतं इकडून कुठून चोरावाने घुसली गं अगं इकून एवढं पटांगण सोडलं तिकडून घुसली काय अगं बाई तू तर म्हणली होती कपडे आणते ना कपडे कुठे आहेत मग कपडेच बघायला गेले होते पण थोडेसे वल्ले दिसले मम्मी म्हणते कायद्याकडे जाऊन येऊ बरं आता ऊन डोक्या वाले करू का जरा आराम हा करा की तुम्ही झोपा तू काय करते मी तिथं नाही का शेतामध्ये बाहेर लावलं तिकडे जाऊन येते बघून जा लवकर ये बघून करू दे मला आराम लय मला उच नाक करून बोलती काय आता बघित कस नाक खसा खसा कापते जा म्हणा आलेच आले सासू ला त्यांना लगडून आली ना मग झोपली सासू आता लवकर बराच वेळ थांबणार नाही तुझ्या हातावर तुझ्या नवऱ्याचं नाव नाही सोबत माझं नाव टाक हातावर हाताच काय हातावर नावाचं काय घेऊन बसला तू मग काय तुझं नाव टाकू हा बरं तुझं नाव तर माझ्या हृदयात आहे हातावर काय घेऊन बसलास तू हृदय कोरलंय मग काय दाखव बरं मग हे नवराच कशाला हातावर टाकलं काय होते माझं टाकायचं ना मग हृदय कोरायची गरज नव्हती हातावर टाकलास तरी झालं असतं मला काय स्वप्न पडलं तुम्हाला भेटशील म्हणून भेटशील म्हणून आता भेटलो नशिबाने भेटलास की त्रास द्यायला त्रास द्यायला ते तुझी ती सासूला तिकडे यायचं ना औषध फिवशत पाजून रोज ती ही करते आपण दोघं नाही तशी लई वैताग द्यायला लागली मला ती तुला वैताग देते तुझ्या पापात मला सामील नाही होत एक एक शब्द टोचून टोचून लई बोलतो तिचा तिकडे तसा खप करणार नाही नवरा इकडं ती सासू इकडं ती जाऊ अजून दुसरी तुला काय नवरा असला खावडा भेटला या कशाला त्या टकल्यावर लग्न करायचं तू यायचं ना पहिलं मग धीरे नाही आवडलेलं लावून लग्न आता पहिलं आता मेमच वाट बघितली पण काय मला माहिती तुझं लग्न झालं असं होईल म्हणून काय तू आणि काय तुला पटकेच काहीतरी बंदोबस्त करावा असं चुरून चुरून भेटाय मला ही वाटतंय लग्न करायचं लग्न नको आताच तुझ्या घरी मला घरी भेटाय यायला जमलं पाहिजे असं काहीतरी कर काय लग्न घ्यायचं काय आपण रोजच भेटू ना मग तू आमच्या घरी भेटाय जा इकडे राहणार फिरणार आपल्याला नाही आवडत शहाणा कोणी पकडला म्हणजे कोण नाही पकडत मला तू म्हणते ना तुझ्या ब्राह्मी लागणार तयार पहिला नाही म्हणतो एकदा हाय म्हणतो तुझं नक्की चाललंय तुला माहिती तू तुझ्या टाकलं तू सोड मी तर सोडायला तयार तूच नको म्हणतो काही नाही मला बाकी माहित नाही मला मला लवकरात लवकर माहिती जास्त मोकळ करतो हा हा लग्न झालेल्या बाई सोबत तुला बसायला लाज वाटते का अरे हिला 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 पहिली आपलं नाही घर लोकांना बोलून काय उपयोग आहे मी काय म्हणते देवा गप बाबा तमाशा चला घरी हिला टाकलीत घ्या धरून घ्या धरून लाज वाटाय पाहिजे लाज लग्न झालंय आपलं काही पोरगी नाही लाज आहे का आता तुम्ही चप्पल काढा पॅन्ट चप्पल चप्पल घ्या लाज वाटत का लाज बेशरम दारा दारा बेशरम अहो केस वाडा चांगले नटून थटून तिकडे गेले काम सोडून काय म्हण हेच काम असत तिला तरी म्हणलं रोज कशा काय राहण्यात जातात रोज कसं राहण्यात दिवा लागतो काय भाव भाऊ कि म्हण काय माझ्या जावा भावा म्हणतात काय एवढ्यात बया घ्या घ्या काय करतो ते का हिला 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 रडून रडून जिरवती रडून जिरवती रडून काय तू गप चांगली तिला मी वाईट समजत होते आता बघा निघली पातळ धुंडी जाऊ द्या कशा जाऊ द्या झोडपू दे चांगली घ्या दरवाजा लावून घ्या हा ना हा ना मुर्दा उचलायचा
जाऊ दे ठोकू दे, नाहीतर हिला असंच पाहिजे होतं. अरे या दोघी दोघी मिळून आहे ना, माझं नुसतं भुसकट पाडत होत्या आणि हिला तर नुसतं बोलायला निमताला कारण लागत होतं. आता कसे असं नाक कापलं, आता बोलायला तोंडवर करून जागा आहे का तिला? खरं काय बारा आणि तुम्हाला आधीच का सांगितलं? खरं तू पूर्वी मी काय मारून बोकडावानी दाढी वाढलं ते तसलं त्याच्या संग लपड केलं. माणसाने कोण करावं कुणा संग ते तरी कळलं पाहिजे. हा एखादा दुसरा बंगला गाडीवाला असं ते वेगळं हे काय. चल बाबा ती मारून टाकी. चल 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 हे चल तू तर.